संघर्ष समन्वय संघर्ष समितीतर्फे आज एक दिवसीय ओबीसी आंदोलनामध्ये जी घुसखोरी सुरू आहे त्या घुसखोरीच्या विरोधामध्ये जो आज धरना प्रदर्शन आयोजित केलेला आहे त्या धरना प्रदर्शनाला प्रथम मी आगरी समाज तळ कोकणाच्या वतीने प्रथम जाहीर पाठिंबा देतो. बांधवांनो, जे मुद्दे गेली 9 वर्ष समाजामध्ये व्याख्याता म्हणून फिरत असताना माझ्या बुद्धीला पटले तेच मुद्दे मी या विचारपीठावरून काही कमी वेळेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल. पहिला मुद्दा असं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, या देशामध्ये जो महादेव कोळी, सोन कोळी, डोंगर कोळी समाज आहे या समाजाला एसटी या प्रवर्गातून 1994 बाहेर काढण्यात आलेलं आहे. म्हणजे सदर महाराष्ट्रामध्ये जे आमच्या समोर प्रतिमा किंवा काही लोक इतिहासाचं पुनर्लेखन करून किंवा काही पुस्तकांच्या माध्यमातून जो संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत, तर मी प्रथम तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतोय. बांधवांनो, महादेव कोळी, सोन कोळी, डोंगर कोळी पुणे प्रांताने निर्णय दिला की या देशामध्ये कोळी समाज आढळत नाही. जर कोळी समाज आमच्या डोंगर भागामध्ये, दऱ्या डोंगरामध्ये, गावठाणांमध्ये आढळत नाहीत, मग हा पूर्वाश्रमीचा कोण आहे? म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत एसटी या प्रवर्गामध्ये माझा कोळी बांधव होता तोपर्यंत त्याला आरक्षणाचा फायदा होत होता, त्याला एसटी या प्रवर्गातून बाहेर काढलं गाव कोळी समाजाचं, पण जागा मात्र एसटीची पडते, मग कोळी समाजाला तर फायदा घेता येत नाही. म्हणून पुन्हा एकदा आव्हान करायचं आहे, एसटी समाजाला एसबीसी या प्रवर्गामध्ये टाकण्यात आलेलं आहे. स्पेशल बॅकवर्ड क्लास. स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजे काय माझ्या बांधवांनो? तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलात तर हॉटेलवाला विचारतो स्पेशल देऊ का साधी देऊ. दाढी करायला गेलात तर तो दाढी करताना विचारतो स्पेशल करू की साधी करू. म्हणजे बांधवांनो, कोळी समाजाला, सबळ भारतीयातल्या कोळी समाजांना स्पेशल बनवून एससी, एनटी, डीएनटी, एसबीसी, एमबीसी, ओबीसी यांच्या वेटिंग लिस्टवरती ठेवलं, जरी ओबीसी एससी एसटी मधून जर एखादी जागा राहिली तर ती माझ्या कोळी बांधवाला दिली जाईल. म्हणजे याचा अर्थ सर्वात मोठा घात माझ्या कोळी बांधवांसोबत झालेला आहे. आणि म्हणून कोळी बांधवांना सुद्धा या देशामध्ये अधिकार वंचित करण्याचा प्रयत्न जो 1994 झाला तो पुन्हा एकदा बाजून आपण संघर्ष स्वरूपामध्ये विचारपीठावरून मांडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, कोळी समाजाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा 2021 सर्वात मोठा आंदोलन उभं करत आहोत. ओबीसी समन्वय संघर्ष समिती जी काम करत आहे या संघर्ष समितीच्या विचारपीठावरती मी पहिल्यांदाच आलेलो आहे. मी वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करत असेल पण बांधवांनो, ओबीसी या नात्याने मी आव्हान करतो. या देशामध्ये 1931 पर्यंत आमची जातवार जनगणना झाली. 1931 जनगणनेनुसार आमचा समाज 52% आहे. केंद्रामध्ये आजपर्यंत त्याला 52% आरक्षण न देता 27% दिलं आणि महाराष्ट्रामध्ये 19% 0.2% वर्तमान कालामध्ये आम्हाला आरक्षण लागू आहे. म्हणजे आमचा विचार आम्हाला प्रभावीपणे मांडणारा नेता संसदेमध्ये पाहिजे, भाषण करणारा नकोय आम्हाला. आम्हाला विधान परिषदेमध्ये आणि संसदेमध्ये, लोकसभेमध्ये जे आमचे प्रतिनिधी पाठवतो, जर आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल, घुसखोरी होत असेल, मग प्रतिनिधित्व कुणी करायचं? म्हणून बांधवांना आव्हान करतो. इथून 2021 पुन्हा जातवार जनगणना येत आहे. इथला मागासलेला, अतिमागासलेला जो प्रवर्ग आहे त्यांच्या आरक्षणावरती जर कुठलाही समाज धक्का लावत असेल तर त्या धक्क्याला आमचा जाहीर निषेध असेल. आणि येणाऱ्या काला बांधवामध्ये, 1 मिनिटामध्ये शेवटचा मुद्दा मांडतो आणि ते थांबतो बांधव, येणाऱ्या काळामध्ये ओबीसी 52% आहे, अदर बॅकवर्ड क्लासला शेड्यूल अदर बॅकवर्ड क्लास बनवण्यात यावं ही मागणी मी व्यक्तिगत स्वरूपात नाही, आम्ही ज्या चळवळीमध्ये काम करतो त्या चळवळीमधून मांडतोय. आगरी कोळी भूमिपुत्र महासंघ असेल किंवा आगऱ्यांच्या चळवळी असतील, आम्ही जाहीर करतोय बांधवांनो, अदर बॅकवर्ड क्लास केलेला आहे, कास्ट केलेला नाही. म्हणून क्लासला आरक्षणाचा फायदा घेता येत नाही, कास्टला घेता येतो. क्लासला क्रिमिनलची मर्यादा लागते, कास्टला लागत नाही. ह्या गोष्टी सुद्धा संभ्रमामध्ये निर्माण करणारे आहेत, म्हणून आपण ध्यानात ठेवल्या पाहिजे. ऑलरेडी ओबीसी या नावालाच न्याय दिलेला नाही सरकारने. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली 340 आदेश दिला, ओबीसींना मान्यता प्राप्तीसाठी प्रथम त्यांची जनगणना व्हावी, त्यांची ओळख म्हणजे त्यांना आयडेंटिफाय करावं, त्यांची अनुसूची तयार करावी आणि अनुसूची तयार करून त्यांच्या संख्येच्या अनुपात त्यांना गावकुसामध्ये, म्हणजे गावामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग प्लॅनिंग कमिशन असेल, आय एस असेल, आय पी एस असेल, इंजिनियर असेल, प्राध्यापक असेल, प्रोफेसर, एव्हरी डेमोक्रॅटिक प्लेअर मध्ये रिझर्वेशन सर्व्हिस, रिझर्वेशन एज्युकेशन, सर्व क्षेत्रामध्ये 52% ओबीसीला दिलं पाहिजे. बांधवांना हे आव्हान करून आजही मी पुन्हा इथं क्लिअर करतोय, ओबीसी मध्ये घुसखोरी करून जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आमचा या आरक्षणाला जाहीर विरोध आहे. ओबीसीला प्रथम आरक्षण द्यावं. ओबीसीची संख्या 52% आहे, 52% प्रथम जाहीर करावं. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय कुणबी, जय ओबीसी, जय आगरी कोळी.